महावितरण सहायक अभियंता प्रशांत कुंभार यांना 20,000 लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने रंगे हात पकडले। यात हकीकत अशी आहे की तक्रारदार यांच्या क्षेत्रातील नवीन वीज जोडण्याचा अहवाल व इन्स्पेक्टर वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी 40,000 रुपयाची मागणी पहिला हप्ता म्हणून 20,000 रुपये लाच घेणारे मोहोळ तालुक्यातील नरखेडा येथील महावितरण सहाय्य अभियंता प्रशांत कुंभार हा अँटी करप्शनच्या जाळ्यात रंगे हात पकडण्यात आला। तक्रारदार यांनी या संदर्भात अँटी करप्शन ब्युरोकडे रीतसर तक्रार दाखल केली। या तक्रारीची दाखल घेऊन अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करून 10 जुलै रोजी सापळा लावण्यात आले होते। सापळ्यात 20,000 लाच घेताना मोहोळ तालुक्यातील नरखेडा येथील महावितरण सहाय्यक अभियंता प्रशांत कुंभार वय 53 राहणार MACB कॉलनी करूल रोड मोहोळ हा व्यक्ती अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात पकडण्यात आले आहे। या प्रकरणी लाचखोर सहाय्य अभियंता प्रशांत कुंभार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री 10 जुलै रोजी उशिरापर्यंत सुरू होते अशी माहिती अँटी करप्शन ब्युरोच्या वतीने देण्यात आली आहे।